तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे तुळजाभवानी पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. सोमवारी रात्री 8 वाजता बाजार तळावर पालखीचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने कापूरज्योत पेटून पालखीची पूजा करण्यात आली. नंतर मारुती मंदिरात पालखी विसावली. मंगळवारी सकाळीच 8 वाजता निलेशलंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमुडे, उत्तम धुमाळ, दादाभाऊ नवले, माजी सरपंच शिवाजी खिलारी, माळीभाऊ रांधवन, अतुल सईद, प्राचार्य संजय कुसकर, सचिन बांडे, विक्रम झावरे यांनी ही आरती दर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. याप्रसंगी शाहीर किसन जाधव आणि पार्टी गोरेगाव यांचा दिवसभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला आहे. पालखी आणि मंगळवारचा बाजार असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होती. ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी यांनी उपस्थित राहून पालखीचे देवदर्शन करून पावसाचे आसमानी संकट थांबवून बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना आई तुळजाभवानीला केली. पालखीची शेकडो वर्षांची परंपरा याविषयी देवीदास भगत यांनी माहिती सांगितली. अशी सेवा आमच्या हातून कायम होत राहो अशी आई जगदंबेच्या चरणी सर्वांनीच प्रार्थना केली. या ठिकाणचा आढावा घेतला आमचे पारनेर प्रतिनिधी संजय मोरे यांनी. गेल्या शेकडो वर्षापासून पालखी सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. पोरानगरची पालखी साधारण पोळ्याच्या दिवशी रावणीला तयार होण्यासाठी जाते आणि तिथून गावकर टाकळी ढोकेश्वरला दशऱ्याच्या दिवशी येते. टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामस्थ सर्व शेतीची कामं बंद करून गुण्यागोविंदाने पालखीचे दर्शन घेण्यासाठी येतात. या ठिकाणी जागरण मंडळाचा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो. यानंतर पालखीची मिरवणूक 4 वाजता निघते आणि यानंतर जामगाव येथे पालखीचं प्रस्थान होतं. अजून टाकळी ढोकेश्वरमध्ये पालखी सोहळा उत्साह साजरा होत आहे. सालाबादप्रमाणे या पालखी सोहळ्याची टाकळी ढोकेश्वरमध्ये एक उत्साहात मिरवणूक चालू होती. शेतकरी वर्ग जो एक दिवस हे पूर्ण त्याचं जे काम असेल ते काम थांबून या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी गावागावात मिरवणुकीला शेतकरी वर्ग आपला वेळ काढून उपस्थित राहतात आणि या गावामध्ये पूर्ण गावात जे भावी भक्त आहेत ते पूर्ण दर्शनासाठी या मंदिरात येतात. मंदिरात आल्यानंतर त्यांनी या जे जत्रेचं स्वरूप आहे, जी लहान लहान मुलं असतात त्यांची मुलं ती खरेदी करायला या जत्रेच्या स्वरूपात येऊन या देवीचं दर्शन करतात आणि सालाबादप्रमाणे या देवीचा हा जो मिरवणुकीचा भाग आहे याच्यामध्ये ढोल ताशासहित गावातील मुले असतील, जानकर मंडळी असतील, महिला असतील, हे दर्शनासाठी येऊन मिरवणूक काढून ही पालखीची पालखीला शेवटपर्यंत वाटा लावायचं काम हे जाणगावपर्यंत या गावातील तरुण मंडळी आणि ग्रामस्थ करत असतात. सालाबादप्रमाणे या पालखीकडे आम्ही या गावासाठी मागणं करतो की येणाऱ्या काळामध्ये या देवीने आम्हाला या टाकळी ढोकेश्वर गावाला सुख आणि समृद्धीचं दान देव ही अशी विनंती करतो आणि सांगतो. Thank you.
दर्शन मिळतं हे या गावचं भाग्य या ठिकाणी समजतो. आणि या पालखीसाठी गावातले सरपंच सौ अरुणदाई खिलारी यांनी या पालखीचं आगमन झाल्याबरोबर स्वागत केलं. आणि गावातील प्रतिष्ठित माणसे, मग यामध्ये बाळासाहेब खिलारी असतील, त्यानंतर रामकृष्ण पायमोडे असतील, आमचे माजी चेअरमन जयसिंगराव खिलारी असतील, आणि सर्व गावस्थ या पालखीचं दर्शन घेतात आणि दिवसभर या पालखीला स्वागत उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. याला एक यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं. एवढं बोलून भगत, महेंद्र सुदाम भगत, सोमनाथ शिवाजी भगत हे पालखीचे भगत आम्ही बुरानगरहून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दांडा घेऊन बुरानगर रावरी इथं जातो. रावरीला तयार होऊन जंगम गल्लीत पालखी तयार होऊन बसते. त्याच्यानंतर पारनेर तालुका, नगर तालुका, बुरानगर, तसंच त्याच्यानंतर तिसऱ्या माळीनंतर आम्ही तुळजापूरकडे रवाना होतो. किती वर्षापासून पालखीची परंपरा ही? शेकडो वर्षापासून पालखीची परंपरा आहे. तुमच्या परिवाराला कसं मान भेटला? हा पूर्वज आमच्या आजोबांपासून मान आहे. नागपूर दुर्गेश्वर गावामध्ये तुळजापूरच्या भवानीच्या पालखीचं हे शेकडो वर्षापासून परंपरा आहे. आणि पुराणचे आपले सगळे त्यांचे भक्तमंडळी ही पालखी घेऊन ठाकरे डोकेश्वरमध्ये सालाप्रमाणे यावर्षी आलेले आहेत. आणि ठाकरे डोकेश्वरच्या ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना, तरुणांना आणि युवकांना त्या ठिकाणी निश्चितच अंबाबाईच्या या पालखीच्यामुळे एक स्फूर्ती आणि एक प्रकारचं चालू वर्षी पाऊस हा भरपूर आहे. परंतु असाच जर पाऊस पडत राहिला तर शेतकऱ्यांचं काही खरं नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तेव्हा या मातेला आपण सर्व अशी प्रार्थना करूया की आता पाऊस थांबव आणि शेतकऱ्यांच्या काहीतरी कल्याणाच्या दृष्टीने त्या ठिकाणी पिकांची समृद्धी येऊ दे, ही प्रार्थना अंबाबाईच्या चरणी.